Hayır. Ha. Ha tuzağı hani cigişata putu. जैतली ही तू नहीं ही जिगिशा आणि ही मी हसताय का गेम ओव्हर मिताली मागे तू म्हणाली होतीस की तुझी बहीण जिगिशा तुझ्यापेक्षा मोठी आहे पण या फोटोत तर तुम्ही दोघी जुळ्या वाटता या वी आर ट्विन्स जिगिशा माझ्यापेक्षा एक मिनिटांनी मोठी आहे जिगिशाचा जन्म 11:59 आणि माझा करेक्ट 12 करेक्ट करेक्ट एकदम करेक्ट काय करेक्ट जिगिशा तुझ्यापेक्षा मोठी हा फोटो मी घेऊन जाऊ रंजूला दाखवतो हो घेऊन जा ना पण प्लीज मला परत द्या माझ्याकडे एकच कॉपी आहे हो हो देतो ना परत येऊ हॅपी बर्थडे अगं प्रत्येक माणूस रोज एकेका दिवसांनी मोठा होत असतो तुझा जन्म 12 आता 12 म्हणून हॅपी बर्थडे हे गड्या बंद पडले रमेशजी आता की नाही रात्रीचे 10 आणि माझा जन्म की नाही दुपारच्या 12 रात्रीच्या 12 झिरो आज म्हणतात करेक्ट रंजूला फोटो दाखवून येतो येऊ मग काय म्हणतोय नवीन जॉब मस्त व्हेरी इंटरेस्टिंग काम व्यवस्थित जमताय ना जान्हवी कुमार खूप मदत करतोय मला प्रतीक्षा मॅडमही खूप छान आहेत आई कुमार खूप डॅशिंग आहे त्याचा उत्साह पाहिला ना की आपल्यालाही खूप काम करायची स्फूर्ती येते असं वाटतं त्याच्यासारखंच मन लावून काम करावं जान्हवी तुझ्या या फील्डमध्ये तुला करिअर करता येईल असं वाटतंय की नाही हो आई काय ग कुमारला किती वर्ष झाली या फील्ड मध्ये कुठे फार नाही जेमतेम 6 झाले असतील 6 झालेत हो बघ ना आणि एवढ्या शॉर्ट पिरियड मध्ये त्याने किती काही अचीव्ह केलंय आई त्याच्या लिखाणात आहे ना धार आहे आणि म्हणूनच त्याच्या शब्दाला किंमत आहे आता माझंच बघ ना त्याने फक्त शब्द टाकला आणि मला लगेच जॉब मिळाला अप्रेंटिस म्हणून का होईना पण मी खूप काही शिकू शकेन या जॉबमध्ये आणि आई बघ एक दिवस मी सुद्धा खूप मोठी जर्नलिस्ट होईल नक्की होशील आता जे येऊ नाव काय म्हणायचं ते तुझं तुझं नाव काय म्हणायचं जानवी भाळ छल्लो येता निमद कुमारचं बाकी सगळं ठीक आहे पण खूप रागीट स्वभावाचं आहे एवढंच खटकतं जान्हवी नाही काही नाही अगं काय तुझ्या बोलण्यात कुमारचं नाव फार येतं ग इतर कलिग्स विषयी फारसं बोलत नाहीस तू कधी अगं इतरांची माझा संबंधच येत नाही ना मी कुमार सोबतच असते
एवढंच कारण आहे. म्हणजे म्हणजे नाही काय नाही. अगं काय बोल ना जानवी, आजपर्यंत तू माझ्यापासून काहीच लपवून ठेवलं नाहीस. नाही. मला एक सांगशील, कुमार तुला आवडतो? नाही, म्हणजे त्या दृष्टीने मी कधी विचारच केला नाही. पण आई, तू म्हणतेस तसं होणार असेल ना, मला नक्कीच आवडेल. कुमार खूप केअरिंग नेचरचा आहे. कुमारची फॅमिली बॅकग्राऊंड कशी आहे तुला माहिती आहे की सगळं? नाही, तसं नाही. म्हणजे तू प्रत्यक्ष कोणाला भेटलीस? नाही. कसं आहे ना जान्हवी, म्हणजे मला असं वाटतं, दोन माणसांचा संसार असू नये, आसपास वडीलधारी माणसं असावी. कधी काळी या दोघांमध्ये काही मतभेद झाले ना तर ही मंडळी आपल्याला. आई किती विचार करतेस तू, अजून कशातच काही नाही आणि तू. हॅलो भाई, बोलालो. जास्त काही बोलत नाही मी आता, एकच सांगतो, ऐकालाय ने? हो. जान्हवीला त्या कुमार पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करायचा. ठेवतो. कोणाचा फोन होता ग? कोणाचा फोन होता? रॉंग नंबर होता. अहो चला झोपा ना आता, कोणाचा फोटो बघताय? नाही रंजू, तू सुद्धा बघ. मितालीचा शाळेतला फोटो? हो. पण असा कसा काढलाय विचित्र, एकाच फोटोत दोन दोनदा? जाऊ दे झोपा बघू. रंजू, या फोटोतली ही मिताली आणि ही पण मितालीच. नाही, ही जिगीशा, मितालीची मोठी बहीण. काय? हो, या दोघी जुळ्या बहिणी आहेत रंजू. हो हो. पण मग असू दे ना, तुम्ही कशाला एवढा विचार करताय? अगं विचार करण्यासारखीच गोष्ट आहे रंजू. मगाशी मिताली घरी आली ना, तेव्हा अगं बघतच बसलो मी तिच्याकडे. तिचे कपडे वेगळे होते. आज दुपारी रेस्टॉरंट मधून बाहेर पडताना मी मितालीला बघितलं, तेव्हा कपडे वेगळे, घरी येताना वेगळे. असं कस? तोच विचार करतोय ना मी, असं कस? म्हणजे रेस्टॉरंट मधून बाहेर पडताना जिला बघितलं ती जिगीशा होती. म्हणजे जिगीशा सुद्धा मुंबईतच आहे तर. हॅलो राहुल. हा बोल.
मी निघते. अडीचची फ्लाइट आहे. ठीक आहे. सोनू काय करते? ती झोपली आहे. तिला घेऊन येशील एअरपोर्टवर? नको रश्मी, ती तुला तिथे बघून मग हट्ट करेल आणि. नाही, मी नाही ऐकणार तिच, प्रॉमिस. राहुल, मला तिला एकदाच पाहायचे रे, प्लीज. ठीक आहे, मी बघतो. सोनू, हे सोनू, सोनू काय? सोनू, आईचा फोन आला होता आता. ती आज रात्री 2:30 फ्लाइटनी जाणार अमेरिकेला. आपण जायचं एअरपोर्ट वरती. चल, निघायची वेळ झाली. सासूबाईंना नाही सांगणार. मला नाही बोलवणार त्यांच्याशी. शेवटी रश्मीनी माघार घेतलीच. जाणार आता अमेरिकेला. काहीच वाटलं नसेल तिला. केव्हा जाणार ते कळवणार सुद्धा नाही मला. साहेब, हा कदम चौकशी केलीत? होय साहेब. एकूण 8 गॅरेजेस मधून 4 गाड्या सापडल्या. त्यापैकी काही हेडलाईट्स आणि विंडशील्डच्या कामासाठी आल्या होत्या. त्यांच्या मालकांची नावे आणि हे पत्ते. रघुनाथ मिस्त्री, सुभाष वासुदेव, जतीन व्यास, मनोज. मनोज देशपांडे. काय मनोज देशपांडे, आता काय करणार? प्रायश्चित्त घ्यायचं ठरवलंय मी. प्रायश्चित्त? ते कसं? ब कसं काय म्हणजे? कसं म्हणजे तू प्रायश्चित्त कसं घेणार? त्या गेलेल्या माणसाच्या बायकोला, मुलीला मदत करणार मी. अरे वा, विचार चांगला आहे तुझा. पण असं करण्याने तुझा गुन्हा लपेल? तुझी आई तुला मदत करेल असं खरंच वाटतं तुला? का नाही? आईच तर म्हणाली होती की
त्या गाडीवाल्याने गेलेल्या माणसाच्या बायकोला मुलीला मदतीचा हात दिला असता तर हो, पण आईला कुठे माहिती आहे की तो अपघात तुझ्या हातनं झालाय? हे बघ मनोज, तू तुझ्या आईचा लॉकर फोडलास, त्यातले पेपर ढापलेस, फ्लॅट विकलास, याच्यावरनं तुझं तुझ्या आई बरोबर केवढं भांडण झालं? सध्या तुमचं दोघांचं फारसं बरं नाही, तेव्हा अशा परिस्थितीत आई तुला मदत करेल असं खरंच वाटत तुला? मग मी काय करू? प्रायश्चित्त घेऊच नको. नाही नाही, प्रायश्चित्त घेस तू, फक्त त्याच्या आधी जरा आई बरोबर जमून घे, तिच्याशी जमून घेतलंस तरच तुझं खरं आहे रे बाबा. नाही तर मला काय खरं दिसत नाही काय. अच्छा, मनोजला स्टाफ बरोबर बसायला अपमानास्पद वाटतंय म्हणून तो ऑफिसला जात नाहीये. हो आई. काय म्हणणं आहे तुझं? केबिन मध्ये बसू देऊ त्याला? मी कसं सांगू? राहुल रश्मीच्या बाबतीत मी हरलेच आहे, मनोजच्या बाबतीतही मी माघार घेते. 40 उलटली पोरांची, मी कुठे कुठे लक्ष देऊ? काय हवं ते कर म्हणा मनोजला. मला तसं नव्हतं म्हणायचं. कशी आहेस तू आई? ऑफिसला निघालास? हो. तुला स्टाफ बरोबर? नाही, माझं चुकलं. मी तुला न विचारता लॉकरला हात लावायला नको होता. तुला मी त्या दिवशी खूप बोललो, ते सुद्धा माझं चुकलं. आय एम सॉरी. मी स्टाफ बरोबर बसायला तयार आहे खरंच. काय ग, शाळेत निघालीस सोनू? काय झालं बाळा? आजी. हा, काय ग? आईने पत्र दिले तुझ्यासाठी. आई काल रात्रीच अमेरिकेला गेली. काय? आई, पत्रात काय लिहिलंय ते तरी वाचा. तीर्थरूपाईंना सप्रेम नमस्कार. आय एम सॉरी. अधिक काय लिहू? तुमचीच रश्मी.